आपल्याला आवश्यक अमिनो आम्ल शरीरात बनवता येत नाहीत, ती बाहेरून म्हणजे अन्नातून घ्यावी लागतात. गरजेची अमिनो आम्ल मिळवण्याचे उत्तम स्रोत प्राणीज पदार्थ जसे मांस, अंडी आणि कोंबडी, बदके इत्यादी पाळीव पक्षी आहेत. प्राणीज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव आणि पेशींपर्यंत पोहोचवली जातात. लिपिड ज्यांना चरबी असेही म्हणतात, ते आपल्या शरीरात बरीच महत्वाची कामे करतात. ऊर्जेचे उत्पादन आणि साठवण. लिपिड आपल्या शरीरात मुख्यतः स्नायूंना ऊर्जा पुरवणे आणि इतर शारीरिक प्रक्रियांसाठी उपयोगी असतात. संरक्षण. थंडी, उष्णता यांपासून अलग ठेवणे आणि संरक्षण करणे यासाठी लिपिड अतिशय जरूरी असतात. आपल्या त्वचेखाली चरबीचा एक थर असतो, ज्यामुळे बाहेर कसेही तापमान असले तरीही शरीराच्या आतले तापमान नियमित ठेवले जाते. पचन आणि शोषून घेणे. अन्न आणि त्यातील पोषक द्रव्ये यांचे व्यवस्थित पचन आणि शोषण यासाठी लिपिड उपयोगी असतात. पेशी भित्तिकेची रचना. शरीरातील प्रत्येक पेशीच्या भित्तिका बनवणे आणि त्यांना आधार देणे हे काम लिपिड करतात. हार्मोनचे उत्पादन. कोलेस्ट्रॉल ह्या लिपिडची गरज आपल्या शरीरात महत्वाची स्टेरॉइड हार्मोन बनवण्यासाठी होतो. लिपिडचे रूपांतर स्निग्धामले आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. मेदामले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ, पेशींचे परद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. ते मेदामलापासून तयार केले जातात. जीवनसत्व. जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट ज्यातील प्रत्येक पदार्थाची गरज शरीरातील कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी होतो. जीवनसत्वांचे दोन गट आहेत. एक मेदविद्राव्य. मेदविद्राव्य जीवनसत्व. जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य जीवनसत्व सी आणि बी हे जलविद्राव्य आहेत. जीवनसत्वांमुळे शरीराच्या वाढीस आणि विकसित होण्यास मदत होते. शरीराची विविध कार्ये जसे चयापचय क्रिया, प्रतिकार शक्ती आणि पचनक्रिया यासाठी ते उपयोगी असतात. एकूण 13 जीवनसत्वे आहेत. ए, सी, डी, ई आणि के आणि रायबोफ्लेविन व फॉलेट अशी बी जीवनसत्व. आपण आधी पाहिले की ग्लुकोज विघटन आणि क्रेव चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते करण्यासाठी रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड यांचा उपयोग होतो. आपल्या शरीरात 65-70% पाणी असते. प्रत्येक पेशीमध्ये 70% पाणी असते. रक्तातील पिवळसर द्रव पदार्थात सुद्धा 90% पाणी असते. तुमच्या शरीरातून थोडे जरी पाणी कमी झाले तरी पेशींचे कार्य आणि त्यामुळे पूर्ण शरीराचे कार्य बिघडते. म्हणून पाणी हे अनिवार्य पोषक द्रव्य आहे. वर सांगितलेल्या सर्व पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा आवश्यक असतात. खरे तर आपण तंतुमय पदार्थ पचवू शकत नाही, परंतु ते इतर पदार्थांच्या पचनासाठी आणि पचन न झालेल्या पदार्थांना बाहेर टाकून देण्यात उपयोगी असतात. आपल्याला तंतुमय पदार्थ पालेभाज्या, फळे, धान्य इत्यादींपासून मिळतात.